अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावरती चिंचखेड फाट्याजवळ डाळिंब भरून जाणाऱ्या मालवाहू जीपचा मोठे खड्डे न दिसल्याने नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाल्याची घटना 5 वाजताच्या दरम्यान घडली. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून पावसाने राष्ट्रीय महामार्ग जागोजागी उखडलेला आहे. वरून पाऊस सुरू असताना चालकांना वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अशावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची मालिका या महामार्गावर सुरू झाल्याचे चित्र दिसून येते आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सोलापूर येथून जबलपूर करिता 30 क्विंटल डाळिंब घेऊन जाणारा महिंद्रा बोलेरो MH30BD3871 या वाहनाचा चालक शेख अजीज शेख वजीर वय 45 राहणार मूर्तिजापूर हा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेड फाटा ओलांडून समोर जात असताना वरून पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले. अशावेळी त्याची गाडी कडेला पलट्या घेऊन उलटली. डाळिंब सर्वत्र अस्ताव्यस्त विखुरले, मात्र सुदैवाने जीवित हानी टळली. चालकाने वाहनातून सही सलामत बाहेर निघून मूर्तिजापूर येथील नातलगांना मदतीसाठी बोलावून घेतले. तसेच 30 क्विंटल डाळिंब दुसऱ्या वाहनातून जबलपूरला रवाना केल्याची माहिती मिळते आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.